एकाच कुटुंबातल्या तिघांचं अपघाती निधन झालंय या बातमीनं हिंगोलीच्या डिग्रसवाडी गावातील लोक हळहळ व्यक्त करत होते या घटनेला अशी काही कलाटणी मिळाली की संपूर्ण गाव हादरून गेलं आपल्याच आई वडील आणि भावाचा आरोपीनं शॉक देऊन आणि डोक्यात रॉड घालून हत्या केल्याची माहिती समोर आली हिंगोलीमध्ये क्राईम पेट्रोलचा एपिसोड वाटेल असं दृश्यम स्टाईल हत्याकांड समोर आलंय हिंगोलीतला हा दृश्यम स्टाईल ट्रिपल मर्डर हीच आहे आजची आपली क्राईम स्टोरी नमस्कार मी हर्षदा परब हिंगोली जिल्ह्यातल्या डिग्रसवाडी गावालगत अपघात घडल्याची घटना पोलिसांकडे नोंदवण्यात आली तो दिवस होता अकरा जानेवारी कुंडलिक जाधव हो, कलावती जाधव हो, आकाश जाधव हो, यांचे मृतदेह हो नाल्यात पडले होते कुंडलिक यांच्या मुलाने महेंद्रनच या अपघाताची तक्रार पोलिसांकडे नोंदवली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा तिथे त्यांना तीन मृतदेह नाल्यात पडलेले आढळले आणि त्या शेजारी पडलेली बाईकही आढळली तिचा हेडलाईट फुटला होता वडिलांची कुंडलिक जाधव यांची तब्येत बिघडल्याने त्यांची पत्नी कलावती आणि मुलगा आकाश हे त्यांना रुग्णालयात नेत असताना हा अपघात झाल्याचं महेंद्रने आपल्या तक्रारीत नोंदवलं पण पोलिसांना घटनास्थळाच्या पाहणीवरून हा अपघात नसल्याचा संशय आला गाडीच्या चाकांना लागलेलं रक्त पाहून पोलिसांनी जाधव कुटुंबियांच्या घराची देखील पाहणी केली तर तिथंही त्यांच्या घरातल्या एका भिंतीवर रक्ताचे डाग असल्याचं पोलिसांना आढळलं पोलिसांना या सर्वावरून महेंद्रवरच संशय होता मग त्यांनी महेंद्रला आधी अपघाताची तक्रार नोंदवायला सांगितलं महेंद्रने तक्रार नोंदवली त्यात महेंद्र सांगत असलेला घटनाक्रम आणि जिथे मृतदेह आढळले होते तिथली प्रत्यक्ष पाहणी यामध्ये तफावत असल्याचं पोलिसांना आढळलं पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले होते महेंद्रने सांगितलेल्या माहितीमुळे पोलिसांनी चौकशीसाठी महेंद्रला ताब्यात घेतलं पण महेंद्रने सुरुवातीला अपघाताचा जो काही त्याचा विषय होता तो सांगायचा प्रयत्न केला आणि पोलिसांना तो बनाव करत असल्याचं लक्षात आलं मग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर अत्यंत शांत डोक्याने केलेल्या या ट्रिपल मर्डरची माहिती पोलिसांसमोर उघड झाली सलग दोन दिवस महेंद्रने वडील आई आणि भावाला मारलं नऊ जानेवारीपासून महेंद्रने आपल्या कुटुंबियांपैकी एकेकाची -एक हत्या करायला सुरुवात केली होती त्याने पहिला सावज भाऊ आकाशला केलं त्याने आकाशला चहामधून गोळ्या दिल्या त्यानंतर वडील आणि आईला चहातून गोळ्या दिल्या तिघेही गुंगीत होते त्यावेळी नऊ जानेवारीच्या रात्रीच गुंगीत असलेल्या आकाशला महेंद्रने आधी विजेचा शॉक दिला तरीही आकाश जिवंत आहे हे कळल्यावर महेंद्रने त्याच्या डोक्यात रॉड घातला आणि त्याची हत्या केली आकाशचा मृतदेह हो त्यानंतर त्याने डिग्रसवाडी इथल्या खड्ड्यात नेऊन टाकला दुसऱ्या दिवशी महेंद्रने स्वतःच्या आईला फसवून मारलं महेंद्रने कलावती यांना शेतात नेलं आणि तिथे त्यांच्या डोक्यात रॉड घालून त्यांची हत्या केली त्यानंतर कापसात दाबून कलावतीचा मृतदेह त्याने ठेवून दिला होता त्याच रात्री घरी वडील कुंडलिक जाधव यांच्या डोक्यात रॉड घालून महेंद्रने त्यांची हत्या केली आणि त्यानंतर कलावती आणि कुंडलिक या दोघांचे मृतदेह डिग्रसवाडी इथल्या त्या खड्ड्यात टाकले जिथे त्याने आधीच आकाशचा मृतदेह हो फेकला होता त्यानंतर त्याच्या दूरच्या भावाला बोलवून या अपघाताची माहिती त्याने दिली आणि स्वतःच ते मृतदेह हो उचलण्याचा प्रयत्न त्याने केला महेंद्रने अत्यंत चलाखीने आपल्या आई वडिलांची आणि भावाची हत्या केली यासाठी महेंद्रने क्राईम पेट्रोल पाहून दृश्यम चित्रपट पाहून कट रचला होता दिवाळीपासूनच या हत्या महेंद्रच्या डोक्यात होतं त्याने मागच्या काही दिवसांपासून दररोज पेट्रोल पाहायला सुरुवात केली पाच वेळा दृश्यम चित्रपट पाहिला आणि या मर्डर करण्यासाठीचा कट रचला यासाठी त्याने पहिलं पाऊल उचललं ते झोपेच्या गोळ्या आणण्यापासून वाशिम मधून महेंद्रने तीस झोपेच्या गोळ्या विकत आणल्या होत्या या हत्या कशा झाल्या याबाबत महेंद्रने पोलिसांकडे कबुली दिली आहे तसंच या केल्या याचंही कारण त्याने पोलिसांना सांगितलंय आई वडील आणि भावाकडून मागितलेले पैसे मिळत नसल्याने महेंद्रने हा हत्येचा कट रचला होता पैसे देत नाहीत पण नातेवाईकांकडे आपली बदनामी करतात या विचारातून रागा या रागातून महेंद्रने या तिघांची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता महेंद्रचा भाऊ आकाश गावात पाणी वाटपाचं काम करायचा पण महेंद्र मागच्या काही महिन्यांपासून बेरोजगार होता आणि या सगळ्या रागातूनच त्याने आपल्या आई वडील आणि भावाची हत्या केली महत्त्वाचं आहे ते म्हणजे की त्या हत्या केल्यानंतर त्याने बनाव केल्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांची फसवणूक केली यावरनं पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सेगमेंटमधून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचं आहे हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद